गौरी गणपती झाल्यावर वेद लागतात ते नवरात्राचे. हिंदू धर्मात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तर महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना सुद्धा केली जाते. तुम्हाला माहितीच असेल की वर्षभरात 4 नवरात्र असतात. त्यातील 2 नवरात्र ह्या गुप्त नवरात्र म्हणून ओळखल्या जातात. त्यामध्ये 1 चैत्र नवरात्र असते आणि 1 शारदीय नवरात्र म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. यावर्षी शारदीय नवरात्राची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 पासून होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, तर अश्विन महिन्याच्या शुल्क महिन्यातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल आणि 9 तिथी म्हणजेच 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरी केली जाईल, म्हणजेच 5 ऑक्टोबर 2022 दसरा असणार आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे PG25 मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, त्याचबरोबर हे नवरात्रीचे व्रत जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी काही नियम असतात, त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना होते, म्हणजेच कलशस्थापना प्रत्येकजण आपल्या आपल्या घरी करत असते. तर जाणून घेऊया घटस्थापनेचा योग्य मुहूर्त. शारदीय नवरात्री सुरू होणार आहे 26 सप्टेंबर 2022 आणि 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबरच्या पहाटे 3:24 ते 27 सप्टेंबरच्या पहाटे 3:08 असणार आहे. दरम्यान घटस्थापना मुहूर्त असणार आहे 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 6:20 ते 10:19 त्याचबरोबर अभिजित मुहूर्त असणार आहे 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11:45 ते 12:42 देवीच्या स्वागतासाठी हा कलश आपण आपल्या घरी किंवा मंदिरात सुद्धा स्थापन करू शकतो. नवरात्रीमध्ये संपूर्ण 9 दिवस हे व्रत आचरणे अतिशय शुभ मानल्या जाते, मात्र काही कारणास्तव 9 दिवस व्रत करणे शक्य नसल्यास घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आणि नवरात्रीतील अष्टमीला हे व्रत करायचे असते. शास्त्रात नवरात्रीच्या उपवासाचे काही नियम सांगितलेले आहेत. जरी नवरात्राचे सर्व उपवास पाळण्याची परंपरा आहे, ज्यांना सर्व उपवास करता येत नाही त्यांच्यासाठी हे पर्याय शास्त्रात नमूद केले आहेत. काही लोक ज्यांना सर्व उपवास करणे शक्य नाही त्यांनी सप्तमी अष्टमी नवमीला व्रत पाळू शकता. यांना त्रिरात्र व्रत म्हणतात. जे प्रता आणि अष्टमीचे व्रत करतात त्यांना युगम रात्र व्रत म्हणतात. दुसरीकडे जो फक्त उपवासाची सुरुवात करतो आणि शेवटचा उपवास पाळतो त्यांना एक रात्र व्रत असे म्हणतात. तर उपवासाचे नियम आता आपण जाणून घेऊया. उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे. जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही चटई वर सुद्धा झोपू शकता. तसेच उपवासकाने जास्त अन्न खाऊ नये. त्याऐवजी फळ दूध किंवा थोड्या प्रमाणात फराळ तुम्ही करू शकता. उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे. तसेच कोणालाही अपशब्दाने बोलणे टाळावे. तसेच उपवास करणाऱ्या माणसांनी पान गुटखा तंबाखू अंमली पदार्थ यांचे सेवन करू नये. तसेच मांसाहारसुद्धा करू नये. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार हा उपवास करावा. जेवढं आपल्याला जपेल तेवढेच आपण उपवास करावे, तेवढंच आपण या उपवासाचं व्रत करावे. नवरात्रात उपवास करणाऱ्याने प्रामाणिकपणे हे व्रत करणे आवश्यक आहे. तसेच मध्येच व्रत तोडू नये, परंतु काही कारणास्तव व्रत भंग झाला तर देवीची माफी मागून व्रत भंग करावा. तर अशा प्रकारे व्रत करणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करावे आणि आपले जे व्रत आहे ते मनोभावे पूर्ण करावे. तर असा होता आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. तर तुम्हा सगळ्यांना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटते एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.